नाही कसं असतं, विरोधक हे चांगल्या कामावरती जोपर्यंत ओरडत नाहीत, त्याच्या विरोधात बोलत नाहीत, तोपर्यंत त्यांचं दुकान चालू राहणार नाही. त्यामुळं विरोधक हे बोलत राहतील, परंतु महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, यांना महाराष्ट्रातील लोकांच्या हिताचे प्रश्न माहिती आहेत, महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टिकोनातून माहिती आहे, आणि महाराष्ट्रातील जे आमदार आहेत त्यांना त्यांच्या विभागामध्ये लागणारा निधी, त्यांच्या विभागातल्या विकासासाठी, त्यांच्या विभागातील नागरिक सुविधांसाठी जो लागलेला निधी आहे याची जाणीव झालेला असल्यामुळं त्या पद्धतीने निधी दिला जातो. महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जरूर हे विचार करतायत की ज्या ज्या विभागात आपण जास्त निधी देऊ त्या त्या विभागातील लोकांचा आशीर्वाद, त्या विभागाचा विकास हा आदरणीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना मिळो. मी मागणी केल्याप्रमाणे माझी जी कामं होती त्या कामासाठी निधी मिळालेला आहे आणि असाच मिळत राहू.